संगमनेरमध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी भाजपने ठिय्या केलेला होता। जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामबाबतच्या वक्तव्यानंतर भाजपकडून हा निषेध केला जातोय आणि याच वेळेला जितेंद्र आव्हाड यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसेच रस्त्यावर ठिय्या देखील केलेला आहे। आव्हाडांविरोधात आता संगमनेरमध्ये भाजप आक्रमक झालेली आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला, तसेच ठिय्या देखील केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा। प्रशांत, संगमनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप आक्रमक झालेली आहे आणि आव्हाडांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झालाय। प्रथमेश, जितेंद्र आव्हाड हे आज संगमनेरला भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्या दरम्यान भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी या ठिकाणी जोरदार निदर्शने केले आहेत। जितेंद्र आव्हाड यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी सगळे कार्यकर्ते जमले होते, मात्र जितेंद्र आव्हाडांना काळे झेंडे घेऊन दाखवण्याचा प्रयत्न आधीच पोलिसांनी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। दुसरीकडे बजरंग दलवालेही जे सर्व कार्यकर्ते आहेत तेही आंदोलन करत आहेत। नक्कीच, धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। जितेंद्र